duties upon which I am about to enter. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Bhavani, Jai Shivaji. It's not a house, it's my chamber, the new member. There's nothing like going on record also. It will be only oath. No other slogans are allowed in the house. Keep that in mind for future guidance. राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा राज्यसभा सदनात काल राज्यसभा सदस्यत्वाचा शपथविधी झाला. यामध्ये भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी देखील राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उदयनराजे यांनी आपली शपथ इंग्रजी भाषेतून घेतली. शपथेनंतर उदयनराजेंनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांनी हे तुमचे हाऊस नाही, हे माझे चेंबर आहे या शब्दात खडे बोल सुनावले. त्यामुळे महाराष्ट्रातून या घटनेचा मोठ्या प्रमाणातून निषेध होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून 20 लाख पोस्टकार्ड व त्यावर जय भवानी जय शिवाजी असे लिहून व्यंकय्या नायडू यांना पाठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी दिली आहे. राज्यसभेच्या सदस्यपदाच्या शपथविधी होत असताना राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाजपाच्याच खासदाराला त्या ठिकाणी जय भवानी जय शिवाजी हा नारा देण्यापासून रोखलं. यावरनं भारतीय जनता पार्टीच्या मनात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय भावना हे दिसून आले आणि महाराष्ट्राच्या किती द्वेष भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्यामध्ये भरलेला आहे. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं 20 लाख पोस्टकार्ड जय भवानी जय शिवाजी लिहून हे व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाठवून या घटनेचा निषेध करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राचा द्वेष थांबवावा अन्यथा महाराष्ट्र त्यांना कदापिही माफ करणार नाही.